नमस्कार, म्यान एक तलवार अनेक या अंतर्गत महाराष्ट्राच्या विद्यमान राजकारणाची घडामोडींची आणि तपशिलाची माहिती घेणे, त्याचं विश्लेषण करणे आणि त्याच्यातून भविष्यकालीन अनेक नव्या घटनांचा शोध घेण्याचा प्रयत्न आपण या निमित्तानं करतोय. आपल्या सोबत अनेक विविध ज्येष्ठ पत्रकार आहेत जे या सर्व घडामोडींचे अनेक नवे कंगोरे उलगडून दाखवत आहेत. कोण आहेत आपल्या सोबत? मनोज भोयर आहेत आमचे प्रतिनिधी, अभिषेक भाटे आहेत, संजय पिळणकर आहेत, विशाल पाटील आहेत माझ्यासोबत स्टुडिओमध्ये, जयंत माइंडकर आहेत, फोनवरून अतुल कुलकर्णी आहेत. या सगळ्यांचं स्वागत. जयंत माइंडकर आणि अतुल कुलकर्णी, आता आपली चर्चा सुरू होतीये. मी पहिला प्रश्न माइंडकरांना विचारतो. माइंडकर, काँग्रेस ज्या वेळेला निर्णय घेते त्यावेळेला ती कोणत्या गोष्टी प्राधान्यानं नजरेसमोर ठेवते? प्रसाद, मला तुमच्या प्रश्नाबद्दल खरंच शाबासकी दिली पाहिजे. फार चांगला तुम्ही प्रश्न विचारला. तुम्ही असं सांगितलं की काँग्रेस राष्ट्रीय, प्रादेशिक, वैयक्तिक कोणत्या बाबींना डोळ्यासमोर ठेवून हे विचार करत असतं. आणि एक लक्षात ठेवा, आज दुर्दैवाने काँग्रेस विरोधी पक्ष, लोकसभेत विरोधी पक्ष नेता म्हणून सुद्धा नाही आहे, पण काँग्रेसचे कुठलीही मूव ही आपल्या या चालीमुळे त्याचे परिणाम राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, राज्य स्तरावर काय होईल याचा सांगोपांग विचार केल्यानंतरच तो घेतला जातो. आणि हा जो आता वेळ लागत आहे त्याचं कारण हेच आहे, मगाशी सांगण्यात आलं ते बरोबर आहे की समजा आत्ता शिवसेनेबरोबर गेलं तर चार राज्यात ज्या निवडणूक आहेत तिथले दलित आणि मुस्लिम मत त्याच्यावर काय परिणाम होईल. पण या क्षणी अजून एक गोष्ट मला अगदी आवर्जून नमूद करावीशी वाटते. इथे ही जी सिच्युएशन निर्माण झाली आहे, मगाशी जे सांगण्यात आलं ते थोडंसं मला पटत नाहीये. या क्षणी केवळ दोन ग्रुप माझ्या दृष्टीने सत्ता स्थापन करू शकतात. त्यातला एक ग्रुप म्हणजे भाजप सेना, त्यांनी सांगितलं आम्ही स्थापन करू शकत नाही. दुसरा ग्रुप म्हणजे हे तीन उर्वरित पक्ष जर एकत्र आले तर मगाशी जे सांगण्यात आलं की काँग्रेसमधले 35 आमदार फुटून, मी तुम्हाला सांगतो फक्त ह्या तीन गटांची टोटल होते 154, म्हणजे मेजॉरिटी होऊन फक्त 9 जास्ती. त्याच्यामुळे अशी फाटाफूट झाली तर येणार सरकार सुद्धा स्टेबल नसेल. नाही, त्याच्यामध्ये जो फाटाफुटीचा मुद्दा होता जो थोड्या वेळापूर्वी अतुल कुलकर्णींनी मांडला तो असा होता की समजा काँग्रेसनी सोबत जायचं नाही ठरवलं तर त्यातले 30 ते 40 आमदार बाहेर पडतील. कारण अंडर अँटी डिफेक्शन लॉ 2/3 म्हणजे 44 मधले 30 गेले तर ते 2/3 पेक्षा जास्त आहेत, पण 2/3 पेक्षा जास्त आहेत, स्वतंत्र गट म्हणून बसू शकतात. पण ते 30 जाऊन नवीन सरकारला मदत करू शकत नाही, हेच तर माझं म्हणणं. याचं कारण असं आहे की या तीन पक्षांची टोटल 154 होते, आपल्याला मेजॉरिटी करता 145 पाहिजे. म्हणजे हे तीन पक्ष जर एकत्र आले तरीही फक्त 9 जास्त होतात. नाही, एक मिनिट, आता हे तुम्ही वारंवार तीन पक्ष म्हणताय ना, त्यामुळे थोडा गोंधळ होतोय. तुम्ही राष्ट्रवादी, शिवसेना आणि फुटलेला काँग्रेसचा, फुटलेला काँग्रेस मी ओरिजिनल काँग्रेस म्हणतो, ओरिजिनल काँग्रेस 44, मी 44 म्हणतोय. आपण त्या 44 मध्ये आपण क्षणापुरतं 30 जर धरले तर आता ही जी 154 ची टोटल आहे ती 140 वर येऊन थांबते. अच्छा, म्हणजे तिथेही 4 जण कमी पडतात. मला तेच म्हणायचं, आपल्याला याला म्हणायचं. अतुल कुलकर्णी, आपण या आकड्यांवर थोडी चर्चा केली, जर समजा त्या संदर्भात तुम्ही मार्गदर्शन केलं तर बरं होईल. समजा शिवसेनेचे 56, राष्ट्रवादीचे 54, हे झाले 110. काँग्रेसमधून फुटलेले किमान काँग्रेसला 34 आमदार फुटावे लागतील. नाही, एक मिनिट, 110 अधिक 144 करण्यासाठी 34 आमदार फोडावे लागतील आणि 34 आमदार फुटतील का? हा प्रश्न अतुल कुलकर्णी. मला वाटतं कदाचित अतुल कुलकर्णींशी संपर्क आपला तुटला आहे. एक मिनिट जरा, मी आता आशिष चांदोरकरांना चर्चेत सहभागी करून घेतो, ते आता आपल्या सोबत जोडले गेले आहेत. आशिष, माझा आवाज येतोय? येतो. बरं, इथे एक साधारण संभाव्य राजकारणाची नव्या शक्य अशक्यतांची अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. आणि याचं कारण काय तर सोनिया गांधींचा निर्णय होत नाहीये. राष्ट्रवादी म्हणते की काँग्रेस जे करेल त्यानंतर आम्ही आमचा निर्णय घेऊ. आता प्राप्त परिस्थितीमध्ये जर समजा आकड्यांचं गणित लावायचं असेल तर शिवसेना 56, त्याच बरोबर राष्ट्रवादी 54 यांची बेरीज केली तर 110 होतील. 110 टप्पा 144 पर्यंत पोहोचायचा असेल तर 34 अधिकृतरित्या अधिक एक असे 35 आमदार काँग्रेसचे वेगळे फुटावे लागतील. 44 मधले 35 आमदार किमान फुटतील का?
मला थोडं हे कठीण वाटतंय की मुळात काँग्रेसचा जेव्हा निर्णय होईल की सरकारला पाठिंबा द्यायचा मग तो बाहेर न द्यायचा का सरकारमध्ये सहभागी व्हायचं त्या आघाडीत सहभागी व्हायचं का आघाडीलाही बाहेर न पाठिंबा द्यायचा याबाबत जेव्हा निर्णय होईल जरी काँग्रेसच्या बहुतांश तरुण किंवा अनेक आमदारांचं मत असं असलं की आपण सरकारला पाठिंबा दिला पाहिजे आणि हे सरकार अस्तित्वात आलं पाहिजे किंवा आपण सत्तेपासून लांब राहू नये असं जरी अनेक आमदारांचं मत असलं तरी सोनिया गांधी राहुल गांधी किंवा प्रियंका गांधी यांनी जो निर्णय घेतलेला आहे जो घेतील त्याच्या विरोधात जाऊन या सगळ्या आमदारांनी फुटून सरकारला पाठिंबा दिला या तर तशी होण्याची शक्यता मला थोडी कठीण वाटतेय. काँग्रेसने जर ठरवलं की या सरकारला आपण पाठिंबा द्यायचा आतनं किंवा बाहेरनं तरच हे सर्व आमदार त्यांच्या सरकारला पाठिंबा देतील. अन्यथा आमदार फुटणं किंवा एक वेगळा गट स्थापन करून हे होणं हे थोडंस मला कठीण वाटतं कारण शेवटी काँग्रेस हा देखील जसं भाजप हा एक विचारांवर चालणारा किंवा ह्याला एका विचारांना बांधील असलेला पक्ष असला तसा काँग्रेस हा गांधी घराण्याशी लॉयल्टी ठेवणारा किंवा गांधी घराण्याच्या शक्यतो शब्दाबाहेर न जाणारा असे अनेक हे लोक आहेत ती त्यामुळे ही शक्यता मला थोडीशी कठीण वाटते की वेगळा गट. आणि आशिष चांदोरकर दुसरा पण एक महत्वाचा मुद्दा आपल्या समोर मला वाटतं या निमित्तानं आलेला आहे तो असा आहे की बघा 56+54 हे झाले 110 आपल्याला हवेत 145 जे महाराष्ट्र विधानसभेचं संख्याबळ आहे 145 ही महाराष्ट्र विधानसभेतली मॅजिक फिगर आहे जादुई आकडा आहे तो 145 पर्यंत जाण्याच्यासाठी फोडावे किती लागतात तर ते किमान 35 फोडल्यावर ते राहतील याचा काही भरोसा नाही म्हणून जास्तीचे पण काही हातचे राखून ठेवणं असतं ना गणितामध्ये तसे तुम्हाला काही हातचे आणखीन एक 4-5 तरी किमान लागतात मग जर 35+5 म्हणजे 40 आमदार फोडायचे असतील तर त्यापेक्षा 44 पाठिंबा दिलेला नाही का बरा पाठिंबा दिला. आणि आणि एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की सरकार जेव्हा स्थापन होईल तेव्हा एका पक्षाचं सरकार आणि आता हे तीन काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना शिवाय काही अपक्ष बच्चू कडू किंवा बविया सारखे छोटे छोटे घटक त्यामध्ये आले तर ते मंत्रिमंडळातल्या मंत्रिपदांची वाटप महामंडळांची वाटप ही सगळी प्रक्रिया खूप क्लिष्ट असणार आहे. आणि मग मला आता याच निमित्तानं आशिष चांदोरकर एका दुसऱ्या घटनेकडे पण लक्ष वेधायचं आहे की जे काही महाराष्ट्रात सुरू झालंय भाजपनं सत्ता स्थापन करायची नाही म्हटल्यानंतर ती तर फक्त सुरुवात आहे आणि ही सुरुवात ही अत्यंत गुंतागुंतीच्या एका राजकीय प्रक्रियेकडे घेऊन चाललेली आहे आपल्याला. आणि या सगळ्यामध्ये ज्यांना सत्ता स्थापन होत नाही म्हणून महाराष्ट्रातल्या शेतकरी आणि बेरोजगारांची चिंता होती आता त्यांच्याच खांद्यावरती जबाबदारी येऊन पडलेली आहे. अगदी बरोबर. म्हणजे कर्ज मुक्तीसारखा जो विषय आहे निधी फंडिंग केंद्राकडनं मिळणं कारण आता हे विरोधातलं सरकार आहे त्यामुळे केंद्राकडनं कसा फंडिंग मिळणार बाकीचे महाराष्ट्रातले इतर प्रोजेक्टला फंडिंग कसं मिळणार या सगळ्या गोष्टी एकीकडे आहेत आणि दुसरीकडे मंत्रिमंडळ बनवताना सुद्धा कुठलं खातं कोणाला बवी आणि पाठिंबा दिला तर त्यांचा कोण मंत्री करायचा का किंवा MIM चा पाठिंबा घ्यायचा का बच्चू कडून काय करायचं अगदी छोट्या छोट्या घटकांचा देखील खूप विचार करावा लागणार आणि हे सगळी प्रक्रिया खूप गुंतागुंतीची आणि क्लिष्ट असणार. हे सरकार स्थापन जरी झालं तरी ते हाकणं राज्य सरकार आणि महाराष्ट्राचा कारभार हाकणं हे खूप कठीण आणि गुंतागुंतीचं काम भविष्यात असणार आहे. अच्छा थोडक्यात काय तर येत्या काळात बरीचशी आव्हानं असणार आहेत. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आहेत आत्ता आपण एकदा त्यांच्याकडे जाऊयात. विशाल पाटील माझा आवाज आपल्यापर्यंत येत असेल मला एक गोष्ट जाणून घ्यायची आहे की जे आमदार आत्ताच्या घडीला शिवसेनेनं सुरक्षितरित्या एका हॉटेलमध्ये रिसॉर्टमध्ये जपून ठेवलेले आहेत यातले किती आमदार प्रॅक्टिकली त्या प्रोसेसच्या नंतरही टिकून राहतील तुम्हाला काय वाटतं? नक्कीच सर. खरं तर हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे कारण का शिवसेनेनं पहिल्या दिवसापासून खबरदारी घेतोय म्हणून मग रंगशारदाला काही आमदारांना ठेवलं परत मालाडमध्ये या रिसॉर्टमध्ये आणून ठेवलंय. मात्र काही अनेक मुंबईतले आमदार जे आहेत ते सातत्यानं त्यांच्या निवासी ये जा करतायत त्याचबरोबर अनेक आमदार जे आहेत ते हॉटेलच्या बाहेरसुद्धा येऊन जाऊन आहेत त्यामुळे एकीकडे आमदारांची सुरक्षा जी आहे ती सातत्यानं दाखवली शिवसेनेनं दाखवण्याचा प्रयत्न केला. मात्र हा महत्त्वाचा प्रश्न आहे की याच्यातले कितीजण शिवसेनेसोबत राहतील कारण का जर आजच्या दिवसभरातली घटना बघितली तर रवी राणा जे आहेत ते मुख्यमंत्र्यांबरोबर जवळपास 3 तास चर्चा करत होते आणि त्यांनी ह्याच्या आधी एक 7-8 दिवस एक मोठा गौप्यस्फोट केला होता
की शिवसेनेचे 25 आमदार जे आहेत ते माझ्या संपर्कात आहेत, त्यामुळे ही खरंच महत्त्वाची गोष्ट आहे. एकीकडे शिवसेनेचे आमदार सुरक्षेच्या कारणास्तव आणि त्यांना कोणीही संपर्क करू नये म्हणून या सर्व काळजी घेतली जाते. मात्र हेच सर्व आमदार जे आहेत, जर इतकं खबरदारी होती, इतकी शिवसेना आमदारांची पक्षाला काळजी होती, तर तुम्ही सर्वांनाच नियम का लागू केले नाहीत हा एक प्रश्न आहे. कारण का मुंबईतल्या आमदारांनी येऊन जाऊन राहायचं आणि बाकीच्या आमदारांनी फक्त त्याच ठिकाणी राहायचं, त्यामुळे कुठेतरी यामार्फत ही एक शंका जी आहे ही उपस्थित होऊ शकते आणि अशा प्रकारचे प्रश्न जे आहेत ते सुद्धा. विशाल, माझा आपल्याला आता थेट प्रश्न आहे, राजकीय भूमिका कुणी काय घ्यायची याच्या संदर्भात पूर्ण भारतात कोणी कोणाला अडवू शकत नाही, पण तुमच्या भूमिका या त्या कायद्याच्या चौकटीत सुद्धा बसायला हव्या, ज्या कायद्याला बाबासाहेबांनी दिलेल्या राजघटनेनी स्थान दिलेलं आहे. आणि हाच कायदा असं सांगतो की ज्या वेळेला सर्वात मोठा पक्ष सत्ता स्थापन करू शकत नाही त्यावेळेला पुढच्या पक्षाला बोलवा, त्या पक्षाकडे पर्याप्त संख्याबळ आहे का. या निमित्तानं भारताच्या राजकारणातली एक अत्यंत महत्त्वाची घटना मी जयंत मांडकर आपल्या आधी नमूद करू इच्छितो, ती अशी आहे की सर्वात मोठ्या पक्षाला बोलवण्याचा निकष लावत अटल बिहारी वाजपेयी यांना शंकरदयाळ शर्मा यांनी सरकार स्थापन करायला बोलवलं. अटलजी 13 दिवसांपेक्षा जास्त काळ सरकार चालवू शकले नाहीत, ना ते संख्याबळ जोडू शकले, उभं करू शकले. त्यानंतर जे राष्ट्रपती आले त्यांनी असं ठरवलं की संख्याबळाची खातर जमा झाल्याशिवाय दुसऱ्या क्रमांकाच्या गटाला स्थान आणि संधी द्यायची नाही. परिणामी जयंत माइंडकर, मग आता मला सांगा, जर शिवसेनेचे नेते राजभवनात चालले असतील तर त्यांना राज्यपालांना कन्व्हिन्स करावं लागणार नाही का की आमच्याकडे 145 आहेत. हे बघा, तुम्ही जी अर्धी घटना सांगितली तीच मी पूर्ण करतो. 13 दिवस अटल बिहारी वाजपेयी यांना बोलावलं, त्याच्यानंतर लगेच काँग्रेसला विचारण्यात आलेलं होतं, तेव्हा काँग्रेसने सांगितलं की आम्ही सरकार स्थापन करणार नाही, मात्र आम्ही तिसऱ्या आघाडीला मदत द्यायला तयार आहोत, हे त्यांचं उत्तर होतं. आणि तेव्हा काँग्रेसकडे 141 खासदार होते, तर तिसरी आघाडी म्हणून जनता दलाकडे, तिसऱ्या नंबरचा पक्ष, याच्याकडे 45 होते. म्हणजे 45 पक्षाच्या नेत्याला 141 पक्षाच्या नेत्यांनी सपोर्ट केला, ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे थोडक्यात काय, तर कर्नाटक पॅटर्न हा आजचा नाही, आजचा नाहीये, हा 96 आणि त्याच्यामध्ये डाव्या लोकशाही आघाडीचे म्हणजे कम्युनिस्टांचे जवळपास 60 ते 63 खासदार सामील झाले, आणि नंतर काँग्रेसनी सत्तेच्या बाहेर राहून या एका कडबोळ्याला 18 महिने सरकार चालवलं, आणि 18 महिन्यांनी केवळ 2 पोलीस घराबाहेर उभे राहिले म्हणून पाडून. ती घटना 1991 ची, ती घटना तुम्ही, ती म्हणजे चंद्रशेखर आणि राजीव गांधींच्या काळातली, ही घटना म्हणजे सीताराम केसरी यांच्या काळातली. पण हिस्ट्री एक आहे, तुम्ही म्हणाल तर चरण सिंग, चंद्रशेखर, देवेगौडा, गुजराल, हिस्ट्री एक आहे की काँग्रेसनी बाहेरून पाठिंबा दिलेलं सरकार हे 4 महिने ते 9 महिने याच्या पलीकडे चाललेलं नाही, हा इतिहास आहे. म्हणजे आता कर्नाटकात जरास चालवण्याचा प्रयत्न झाला पण तो सुद्धा फेल ठरला. पण एक बाहेरून पाठिंबा दिलेलं सरकार हे चालत नाही, ही वस्तुस्थिती आहे. आता संजय पिळणकर आपले प्रतिनिधी आहेत आपल्या सोबत, त्यांना आपण प्रश्न विचारू शकतो. संजय, माफ करा, काही तांत्रिक कारणांमुळे संजय पिळणकर यांचाही आवाज आपल्यापर्यंत येत नाही आणि त्यांना जोडलंही जाऊ शकत नाहीये. जयंत माइंडकर, आपण जे सांगत होतात त्याच्यातून मग आत्ता राजभवनात काय घडू शकतं? एक तुमच्या बोलण्यातनं जे आलं त्याच्यात ते फार सिग्निफिकंट आहे. म्हणजे मला असं वाटत नाही शिवसेनेचे भावी मुख्यमंत्री म्हणून आदित्य यांना प्रोजेक्ट केलं जातं. आपण पाहिलेलं असेल की सगळीकडे उद्धव ठाकरेंचं नाव येत आहे. म्हणजे आता शिवसेनेने आपला मुख्यमंत्री पदाचा उमेदवार बदललेला आहे. आज जे डेलिगेशन गेलेलं आहे तिथे, त्या डेलिगेशनमध्ये उद्धव ठाकरे नसणं हे फार सिग्निफिकंट आहे. याचा अर्थ आपण असा घ्यायचा का आपण आत्ता पतंग उडवणं योग्य नाही, कारण 10-15 मिनिटात हे क्लिअर होईल की ते काय सांगतायत ते. पण याचा अर्थ असा घ्यायचा का
की काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने त्यांना सपोर्ट केलेला नाही किंवा त्यांनी तसं ॲश्युरन्स दिलेलं नाही आणि म्हणून उद्धव ठाकरे गेलेले नाहीत आणि म्हणून ती जबाबदारी शिवसेनेचे पार्टी प्रमुख एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांच्याकडे दिलेलं आहे. तर असा थोडासा संशय घ्यायला जागा आहे, तरी पण आपण अशी टोलेबाजी करण्यापेक्षा एक 10-15 मिनिटात काय होईल त्याचं आपण त्याची वाट पाहू. पण आहे म्हणजे हा एक फार मोठा प्रश्न आहे की आत्ता उद्धव ठाकरे तिथे का नाहीत. आणि दुसरी गोष्ट, हा प्रश्न अगदी पर्टिनंट राहणार की तुमच्याकडे पाठिंब्याचं पत्र आहे का, कारण जोपर्यंत ते पत्र नाही तोपर्यंत या कुठल्याही आम्ही देऊ आम्ही ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस करू याला अर्थ नाही. कारण घटनेत सुद्धा हे सांगितलेलं आहे की जे काही युती वगैरे असेल तर ती युती प्रीपोल अलायन्स असेल तर ती ग्राह्य दर. आता अगदी हा एक अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. संजय पिळणकर आता आपल्या बरोबर जोडले गेले. संजय पिळणकर, मला वाटतं की आता थोड्या कायद्याच्या विषयांची पण चर्चा व्हायला हवी. आणि जसं तुम्ही असं म्हणालात की उद्धव ठाकरे गेलेले नाहीत राज्यपालांना भेटायला, तर स्वाभाविकरित्या त्यांना या सर्व कायदेशीर बाबींची कोणीतरी जाण निर्माण करून दिलेली असणार की निवडणूक पूर्व युती तोडून तुम्ही नवीन युती करू पाहत आहात, ती झालीय की नाही हे राज्यपालांना सांगावं लागेल, राज्यपालांना तसं पटवून द्यावं लागेल. आणि आपल्या सगळ्यांना या गोष्टीची जाण असायला हवी की जे काही तुम्हाला करायचं असतं ते कागदावर लागतं. संजय पिळणकर, नक्कीच अतिशय महत्वाचा टेक्निकल मुद्दा आहे, कारण आपण पाहिलं तर 1999 तत्कालीन राज्यपाल पीसी अलेक्झांडर यांनी सुद्धा त्या दरम्यान वास्तविक शिवसेना आणि भाजपचं संख्याबळ जास्त असताना सुद्धा कुसू महिन्याच्या याच्यामध्ये हे सरकार त्यांना हातातून गमवावं लागलं होतं. आणि विलासराव देशमुख, तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी जे पाठिंब्याचं पत्र त्यांच्याकडे मागितलं होतं पीसी अलेक्झांडर यांनी, त्या पद्धतीची सुद्धा आता विचारणा यांच्याकडे केली जाऊ शकते. कारण महत्वाचा मुद्दा हा आहे का, जर काँग्रेसने पाठिंबा दिला नाही तर 2/3 आमदार जे काँग्रेसचे स्वतःचा एक गट स्थापन करून तो अप्रत्यक्षपणे पाठिंबा यांना देऊ शकतात आणि तो पक्षांतर कायद्याच्या कचाट्यामध्ये बसत नाही, तो ग्राह्य धरला जाऊ शकतो. आणि अशा अनुषंगाने जर 35 काँग्रेसचे आमदार आणि 56 शिवसेनेचे आणि 44 जे आहेत ते क्षमा करा 54 जे राष्ट्रवादीचे आहेत, 56 शिवसेनेचे आहेत आणि काँग्रेसचे 35 आणि त्याचबरोबर 7 अपक्ष, याची जर संख्या केली तर ती जो बहुमताचा आकडा आहे तो नक्कीच पार होताना दिसत आहे. आणि त्या अनुषंगाने पण ज्या पद्धतीने मी टेक्निकल मुद्दा उपस्थित केला, आताच्या घडीला पाठिंब्याचं पत्र जे आहे ते यांच्याकडे नाही आहे आणि तशा पद्धतीची विचारणा जर राज्यपालांनी केली, कारण शेवटी राज्यपालांकडे जाताना आत्मविश्वास हा अतिशय महत्वाचा आहे सध्याच्या राजकीय परिस्थितीमध्ये, तो आत्मविश्वास आता तरी यांच्याकडे नाहीये. बर, आत्ताच्या घडीला तरी तशी स्थिती दिसत नाहीये. आपण अधिकाधिक इतरही तज्ञांशी चर्चा करणार आहोत. जयंत माइंडकर, राज्यपालांना कन्व्हिन्स कोणत्या मुद्द्यांवर केलं जाऊ शकतं? कागद आणि कागद हाच एकमेव विषय आहे, म्हणजे थोडक्यात कागदोपत्री पुरावा. अगदी खरं तुम्हाला सांगतो की एक वाक्य मी गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने जेव्हा घिसाडघाईने सरकार आणलं होतं तेव्हा मी एक वाक्य नेहमी बोलत होतो, ते आत्ता पुन्हा याच्याच करता सांगतो की राजभवनाची हिरवळ ही आमदारांची संख्या मोजण्याचं ठिकाण नाही. एस आर बोम्मई जेव्हा कर्नाटकाचे मुख्यमंत्री होते तेव्हा सुप्रीम कोर्टाने एक निर्णय दिलेला आहे की फ्लोअर टेस्ट इज द ओनली प्लेस व्हेअर यू शुड चेक विच पार्टी हॅज मेजॉरिटी ऑर नॉट. याचा अर्थ, एकच मिनिट, मी आपल्याला यासाठी थांबवतो. आपल्याला पटकन मालाड ला जायचं आहे. मालाड हा मुंबईतल्या एका उपनगराचा भाग आहे. आता आपले प्रतिनिधी विशाल पाटील तिथे आहेत. विशाल पाटील, तुमच्या आजूबाजूला काही घडामोडी घडू लागल्यात असं कळलंय आम्हाला, काय घडतंय आता? ही तीच जागा आहे जिथे शिवसेनेचे आमदार नेऊन जपून ठेवण्यात आलेले आहेत, तिथे आता काय घडतंय विशाल पाटील? विशाल पाटील यांचा संपर्क तुटलाय, मात्र आपण आत्ताच्या घडीची काय बातमी आहे ताजी ती आपल्याला सांगू इच्छितो. आपण स्क्रीनवर आता काही गाड्या पटापट पटापट एका ठिकाणाहून निघून बाहेर जाताना पाहता आहात. या शिवसेनेच्या नेत्यांच्या गाड्या आहेत. या शिवसेनेच्या नेत्यांच्या गाड्यांमधून विविध प्रकारचे नेते हे राजभवनाकडे रवाना झालेले आहेत. त्याच्यामध्ये आदित्य ठाकरे आहेत, एकनाथ शिंदे आहेत आणि तसंच आणखीनही काही महत्वाचे नेते जात आहेत. आत्ता आपल्या सोबत विशाल पाटील जोडले गेलेत पुन्हा एकदा. विशाल, तुम्ही आत्ता जिथे आहात
तिथे शिवसेनेचे आमदार जपून ठेवले गेले आहेत, तिथे आता काय घडतंय? अजूनही काही तांत्रिक कारणांमुळे आपल्याला त्यांच्यापर्यंत पोहोचता येत नाहीये. थोडीशी छोटी जाहिरातीची विश्रांती घेऊ, लवकरच परत येऊ.